कर्नाटकात कळसा भंडुरा प्रकल्पाचेर केंद्रीय राना पर्यावरण मंत्रालयान दिल्ले चिटयेचो गोंयात वाद जाल्या उपरांत गोंयच्या मुख्यमंत्र्यान केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकराक चीट बरयल्ली आनी गोंयच्या शिष्टमंडळान ताका स्वता मेळून हरकतीचे निवेदनूय दिल्ले. आतां गोवा फॉरवर्डाची केंद्रीय राना मंत्रालयाक थेट चीट गेल्या. एक तर प्रकरण सुप्रीम कोर्टांत आसा आनी प्रकल्पाचे बारीकसाणींचो कसलोच विचार करिनासतना मंत्रालयान कर्नाटकाक प्रकल्पाक बावटो दाखयला. चीट बेगोबेग फाटी घेवची म्हण विजयाची चीट. म्हाका दिसता द एमओएफ हेज फेल्ड इन इट्स फेल्ड टू कन्सिडर द सायज द स्कोप अँड द मॅग्निट्यूड ऑफ द प्रोजेक्ट ऑफ द प्रेझेंट प्रोजेक्ट अँड इट इज गोइंग टू कॉज ह्यूज इरेपरेबल डॅमेज टू एनवायरमेंट अँड इकोलॉजी. आता आमचे रिप्रेझेंटेशनान आम्ही क्लिअर कट केस केल्ली आहा की दीस ॲक्शन ऑफ द एमओएफ टू कन्सिडर इट एज अ ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट is a clear case of misreading the law. This is basically a false concoction done by Karnataka which is succeeding and in the event killing everything that Gargil and Kasturiranjan report has been cited by the MOEF itself. United Nations and all the Western Ghats mante to one of the hottest hotspots of biodiversity mhanun manille aha. हे पसून हॉटस्पॉटाक काबार करपा खातीर हो प्रोजेक्ट फुडें सरिल्लो आसा आनी हो प्रोजेक्टाक इमिजियेट हे लेटर जे तांणी दिला. रानवटी जिवावळ राखण कायदो 1972 कलम 29 मोडून प्रकल्पाचे काम चल्ला. मंत्रालयाच्या चिटयेन कर्नाटकाक हो बेकायदेशीर प्रकल्प फुडें व्हरूंक बावटो. खूप त्रुटी आहा. दीस इज अ क्लियर वायलेशन ऑफ द सेक्शन 29 ऑफ द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन एक्ट 1972. The diversion is allowed to improve wildlife, not to kill wildlife. This is also a grave injustice of in Goa because it is affecting, it is going to divert water from Mahadevi, which is the lifeline of Goa. Prudenta Khatir, Chief Reporter, Laukik Shilkara.